नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज एका कलंकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट सांगण्याआधी एक जाहिरात तुमच्या लक्षात आहे का कुठल्या तरी डिटर्जंट पावडरची ती जाहिरात आहे आणि त्यात एक शब्द असतो हे दाग अच्छे हे मग कधी कपड्यावर डाग पडतात कधी त्या कुत्र्याला रस्ता करून देण्यासाठी डाग पडतात तर कधी आजीची अडकलेली नोट बाहेर काढण्यासाठी डाग पडतात आणि मग ते दाग अच्छे हे असं वाटायला सुरुवात होत माणसांच्या आयुष्यातले काही दाग खूप खरंच खूप छान असतात आणि हे दाग अच्छे हे म्हणायची वेळ येते महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा अशा कलंकाची चर्चा सुरू आहे तेव्हा काही पक्षपाताचे कलंक जेव्हा माणसांच्या अंगावर पडतात तेव्हा ते अच्छे है असं म्हणावं लागतं मी त्याच कलंकाची गोष्ट तुम्हाला सांगतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रसिद्ध वलयात असलेलं आणि राजकारणाचा अपरिहार्य भाग बनलेलं ना याच देवेंद्र फडणवीसांना नागपूरचा कलंक म्हणून उद्धव ठाकरेंनी घोषणा केली अनेकांच्यासाठी देवेंद्र फडणवीस अभिमान होते म्हणजे मेरा नेता मेरा अभिमान सारखं माझं घर माझी जबाबदारी सारखं घेऊ नका मेरा नेता मेरा अभिमान असं वाटावं असे अभिमान होते तर उद्धव ठाकरेंच्यासाठी ते कलंक ठरले नजर आपणी अपनी अपनी, नजरिया आपना आपणा दृष्टी तशी सृष्टी म्हणतात कलंक कलंकवाल्यांना दिसणारच मी देवेंद्र फडणवीसांच्या एकूण कारकिर्दीवर काही प्रकाश टाकायला इथे आलेलो नाहीये म्हणजे मला ते सांगायचं सा नाहीये मला तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या पक्षपाताचा एक कलंक आहे आणि तो कलंक तुम्हाला सांगायचा सा। आहे तुम्ही नक्की म्हणाल यदा है लातूर लातूर पासून सुरुवात होते लातूरमध्ये एम डी ए फाउंडेशन नावाचं एक संस्था आहे या एम डी ए फाउंडेशनच्या प्राथमिक शाळा आहेत त्याच्या फार्मसी कॉलेज आहेत काही इंजिनिअरिंग आहेत पॉलिटेक्निक आहेत नर्सिंगचे सुरू होत आहेत असं म्हटल्याबरोबर प्रत्येकाला शिक्षण सम्राट वगैरे चालवणारा एमडीए आहे काय असं वाटेल एम डी ए चालवणारा एक तरुण आहे ज्याचं वय जेमतेम पस्तीस वर्ष महेश आंबेकर त्याचं नाव आंबेकर नाव आहे म्हणून ब्राह्मण समजू नका आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा पक्षपात करतोय असं समजू नका ना जातीचा ना पातीचा या महेश आंबेकरच्या डोक्यामध्ये शिक्षण संस्था काढायचं खूळ शिरलं काढायच्या कशा करता तर लहान लेकरांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मिळालं पाहिजे यासाठी हा महेश भारतीय जनता पार्टीचा पण नाही मूळ काँग्रेस विलासराव देशमुखांच्या घरात त्याची निष्ठा हो घरातच शब्द वापरतोय मी घराशी त्याची निष्ठा आणि महेशची एकूणच कारकिर्द सगळं आयुष्य वडिलांच्या सह काँग्रेसच्या प्रेमात गेलं पुढे वडिलांचं निधन झालं आणि या सगळ्या संस्थांची जबाबदारी महेशच्या खांद्यावर येऊन पडली विलासरावांच्यावर प्रचंड प्रेम असल्यामुळं महेशने या आपल्या एका संस्थेला विलासराव देशमुखांचंच विलास नाव देऊन टाकलं आणि विलासरावांच्या पुढच्या पिढीला हे जर्रास खटकलं पुढे याच नावाला बदलावं लागलं आणि महेशने त्याचं नाव एम करून टाकलं आता हे बदललेलं नाव आणि विलासरावांचं नाव घेऊन काम सुरू केल्याचा राग यातून देशमुख परिवाराशी जरासा दुरावा निर्माण झाला आता देशमुखांशी दुरावा हा परवडणारा नसतो अर्थात तसही महेशच्या आयुष्यात घडलं देशमुखांचा दुरावा परवडणारा ठरलाच नाही अनेक संस्थांच्या मधून अडचण निर्माण होऊ लागली आणि उभारी घेऊ राह एक तरुण पोरग वयाच्या तिशीतच खचलं असं खचलं की उभं राहता येईल की नाही असं वाटावं एवढा मोठा पसारा डोंगर दोलारा उभा करून ठेवलेला प्रचंड कर्ज डोक्यावर करून ठेवलेलं जगाच्या दृष्टीनं प्रचंड पैसेवाला माणूस पण एक एक अवयव एक एक केस कर्जात बुडालेला या महेशला यातून बाहेर काढण्यासाठी मार्ग सुचत नव्हता आणि अशा वेळी जात पात पक्ष धर्म याचा विचार न करता देवेंद्र फडणवीसांनी मदतीचा हात देऊ केला दिला सुरुवातीला असं मी म्हणणार नाही देऊ केला आणि सांगितलं बाळा लढ तरुण पोरगाय त्याला लढलं पाहिजे तो राहिला पाहिजे टिकला पाहिजे असं वाटलं आणि सांगितलं बाळा लढ मी तुझ्या पाठीशी असेल बस महेशची झेप सुरू झाली आता येतोय खावर हा कलंक सांगणं आवश्यक आहे कलंक कसा असतो बघा या महेशनी आपल्या शाळेमध्ये एक योजना सुरू केली योजना काय असावी मला ज्या माणसांनी उभं केलंय त्या माणसाच्या नावानं काहीतरी भव्य दिव्य काम उभं राहिलं पाहिजे कुठल्या राजकीय पक्षाशी जवळीक नाही जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं ग्रामपंचायतचं विधानसभेचं तिकीट पाहिजे अशी अपेक्षा नाही नगराध्यक्ष व्हायचं नाही की महापौर पदाच्या शर्यतीत नाही या महेशनं निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडं जाऊन एक आपापल्या मनाने निर्णय घेतला माझ्या गाव भागातल्या पोरांना शिकता आलं पाहिजे आणि महेशनी एक योजना सुरू केली एक रुपयात ॲडमिशन एक रुपयात शिक्षण तुम्ही म्हणाल एक रुपयात ऍडमिशन आणि एक रुपयात शिक्षण असल्या पाट गोष्टी कोणीही करतं मार्केटिंगसाठी पहिल्या वर्षी एक रुपयात देऊन टाकायचं दुसऱ्या वर्षी सव्वा लाख घ्यायचे पुन्हा दोन लाख घ्यायचे आणि मागच्या वर्षीचे पैसे वसूल करायचे ही असली काही योजना नव्हती हा ही योजना होती पाचशे विद्यार्थ्यांना एक रुपयात नर्सरीला किंवा पहिलीला प्रवेश द्यायचा आणि त्याच एक रुपयात त्या पोरांचं दहा वर्षाचं शिक्षण पूर्ण करायचं राज्याचं सरकार आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी सुद्धा एवढी योजना चालवत नाही अशी योजना महेशनं सुरू केली आणि पहिल्याच वर्षी पाचशे पोरांचं पूर्ण शिक्षण करण्याचा निर्णय घेतला महेशची शाळा तुम्हाला वाटेल की काहीतरी बोगसगिरी असेल मग पत्र्याचं शेड मारलं असेल त्यावर लाकडी बाकडे ठेवले असतील त्यावर पोरं बसत असतील मग मास्तर शिकवत असतील असलं काही नाही ना अगदी पिअरसन सारख्या ग्रुप सोबत अग्रिमेंट करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरच्या सुविधा उपलब्ध करून देऊन पोरांना त्याच पद्धतीने शिकता येईल याची व्यवस्था करून पाचशे पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे यावरती महेशचा खर्च होतोय साडे सत्तावीस करोड रुपये आणि आता कलंक सांगतो या योजनेच नाव आहे दिविजा देव अमृत शिक्षण योजना दिविजा देवेंद्र फडणवीसांची मुलगी अमृत अमृता फडणवीसांचं नाव आणि देवेंद्र त्यातला देव आहेच आहे ना पक्षपाताचा अरुणातून उतराई होण्याचा म्हणजे मी देवेंद्रांचा भक्त झालो असं सांगण्याचा हा प्रयत्न आणि त्यातून पाचशे पोरांचं आयुष्य उभं करायचं सोपाय नाही कारण सत्तावीस साडे सत्तावीस करोड रुपये खर्च आहे नागपूरचा कलंक म्हणणाऱ्यांना लातूर मधला हा अभिमान कुठून करणार थांबा एवढ्यावरच हा कलंक थांबत नाहीये दाग अजून गहिरे आहेत अजून गहिरे खूप गहिरे झालं असं की एमडीए मध्ये सरकारी योजनांच्या मधून शिकणाऱ्या मुलांच्या फीस वगैरे तर सरकारी पातळीवरून येत होत्याच त्यासाठी वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये पण एकदा झालं असं की एका मुलाला आजार झाला निमोनियाचं दृश्य आणि त्या मुलाला थेट दवाखान्यात दाखल करावं लागलं आता आपल्या संस्थेत शिकणारा मुलगा दवाखान्यात दाखल करायचा आहे तर सरकारीवर पिसंबून न राहता राहायला पाहिजे खरं तर पण न राहता एका चांगल्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि त्यासाठी लागणारे दोन चार लाख रुपये खर्च सुद्धा महेशनी केले एमडीए कडून आणि लक्षात आलं की असा आजार अनेक पोरांना होऊ शकतो अशा वेळी काय करायचं अशा वेळी काहीतरी उपाय असायला हवा म्हणून चक्क आपल्या शाळेतल्या पंधराशे दहा त्या पाचशे सहित पंधराशे दहा मुलांसाठी एक आरोग्य योजनाच काढली एक रुपयात निदान आणि उपचार अशी योजना या योजनेलाही तोच दाग लागलाय देव अमृत योजना हाच दाग दाग अच्छे आज पंधराशे पोरांचं आरोग्य सुरक्षित झालंय एम डी ए मध्ये ते महेश मुळच आणि हे दाग अच्छे है असं म्हणायला लावते एका मुलाचा तीन लाखाचा खर्च आहे म्हणजे पंधराशे मुलांचा किती खर्च होईल आणि किती मुलं कव्हर झालीत याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल दाग अच्छे होते थांबा नाही नाहीये अजून सांगायचंय कधी कधी शाळांच्या मधून असा काही अनावस्था प्रसंग ओढावतो तो ओढवू नये अशी अपेक्षा आहे पण अपघातामध्ये किंवा अन्य कोणत्या कारणाने शाळेत शिकणाऱ्या मुलांचा मृत्यू होतो अशा वेळी संस्था संस्थाचालक सगळेच अडचणीत येतात त्या पेक्षाही त्यांनाही वाईट वाटत असतं पालकांचीही अवस्था वाईट होते अशा वेळी या मुलांच्या आरोग्याचा खर्च उचलता उचलता त्यांच्या मृत्युपश्चात विम्याचा खर्च देखील याच संस्थेनं उचललाय आणि सगळ्याच मुलांचा अपघाती नैसर्गिक मृत्यू विमा काढून त्यांचा कुटुंब देखील सुरक्षित करण्याचा काम महेशने केलंय या योजनेचंही नाव काय असावं दिविजा देव अमृत योजना दिविजा अमृता देव या सगळ्या नावांना त्यांनी इतकं मोठं करून ठेवलंय इतकं मोठं करून ठेवलंय की त्याच्या जगण्याचा त्याच्या सगळ्याचा भागच हा झालाय कारण काय ठाऊक का आहे हे सगळं करण्यामागचं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे महेशला ना आमदार व्हायचंय ना मंत्री व्हायचंय ना महापौर व्हायचंय ना नगरसेवक व्हायचंय त्याला या देवेंद्र फडणवीसांच्या कलंकातला एक काळा भाग म्हणून जायचा ऐसी रंग दो की रंग नाही छूटे अपने ही रंग में रंग दे चुनरिया हे गाणं आपण ऐकलं असेल तसंच त्याला या काळ्या डागात आपल्याला स्वतःला सामावून घ्यायचंय कारण काय असेल तर तू लढ तुझ्या तु मागे मी माग उभा आहे एवढंच फडणवीस म्हणत गेले आणि तो त्यांच्या माग उभं असण्याचा एवढा प्रचंड बळ घेऊन काम करत गेला काम किती झाली असतील काय झाले असेल खरंच मदत झाली असेल का हा विषय स्वतंत्रपणे बोलण्याचा आहे पण देवेंद्र फडणवीसांनी न सांगता त्यांची अपेक्षा नसताना हे मुद्दाम उल्लेख करण्यासारखा जे फडणवीसांनी काय माझ्या नावाने योजना काढ बायकोच्या नावाने योजना काढ मुलीच्या नावाने योजना काढ असलं काही सांगितलेलं नाही त्याला वाटलं की आपण ज्या माणसांच्या बळामुळे उभे आहोत त्यातून काहीतरी उतराई होण्यासाठी हे असलं पाहिजे डाग खरंच आहे का याचा विचार करण्याची गरज आहे ना कलंक म्हणायचं का याचा विचार करण्याची गरज आहे ना कधी कधी मुद्दाम होऊन मला सुद्धा या विषयावर बोलावं वाटतं म्हणतील लोक पक्षपाती झाला म्हणतील लोक फडणवीसांची बाजू तुम्हालाच घ्यावी वाटली का नवे नवे येतो आंबेकर देखील तोच असला पाहिजे कुलकर्णी तुमच्याच असंही लोक म्हणतील पण आंबेकरही तो नाही आणि जेव्हा एखाद्याला जातीवरून तुम्ही कलंक ठरवू लागता तेव्हा या कलंकाला सुद्धा अभिमानानं मिरवणारी आणि तुम्ही काय म्हणाल ते म्हणाल आमच्या दृष्टीनं हा अभिमानाचा आहे असं सांगणारी मंडळी या देशात आहेत आणि म्हणूनच मी मघाशी म्हटल्याप्रमाणे दाग अच्छे है असंच म्हणावं लागेल कशी वाटली कलंकाची गोष्ट ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद